हिरवेमय झालेले सगळ्यांना कळेल सगळे लाडकी बहीण योजना हे बहीण योजना सगळं आणून त्यांनी काय होत नाही त्यांनी कसं आपल्या महाराष्ट्रावर कर्ज वाढत चाललं ते कर्ज वाढवून तुम्ही कोणाच्या सुखसोयी देणार त्याबद्दल आहे ना ते चुकीचं आहे त्यापेक्षा तुम्ही काहीतरी करून द्या शेतकऱ्यांना मदत करा परत सामान्य माणसांना मदत करा रिक्षा ड्रायव्हर आहे त्यांना मदत करा तुम्ही स्वतः रिक्षा ड्रायव्हर होते त्यांना मदत करा का पैसे तर मिळतील ना काम करायला होत नाही तर काय करणार आहे असे पोर सांभाळती नाही जो आता जो बघतो ना लोकांच्या तोच मनात असतो आहे की नाही उद्धव ठाकरेंनी केलं आलाय 50 कोटी आमदार भाई सिकंदर आमच्याकडे नाही भाई सिकंदर आमच्याकडे एकच उद्धव ठाकरे हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज सेट महाराष्ट्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर आता आपण आलेलो आहोत लक्ष्मीनगरमध्ये घाटकोपरच्या लक्ष्मीनगरमध्ये तर जाणून घेऊयात लक्ष्मीनगरच्या वासियांना काय वाटतंय महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण हे जाणून घेऊयात आणि पाहूया काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हावं तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्री म्हणजे सगळं काम व्यवस्थित झालं पाहिजे ना काम व्हायला पाहिजे ना सगळीकडे व्यवस्थित काम होत आहे आता चांगलं प्रकारे आता ते काय बघू आता कसं काय जनता बघेल आता तुम्ही मतदान करता करतो मतदानाचा हक्क बजावता हो बजावतो मग काय वाटतं एकनाथ शिंदे पुन्हा निवडून यावे यावे तुम्ही परत चांगले काम करतात लाडका भाऊ योजना तुम्हाला माहिती आहे नाही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय खरा पैसे आलेत हो आले मग पुढे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांपैकी कोणाची निवड करा किंवा दुसरा कुठला चेहरा दादांकडे जवळ जाता काय नाव आहे तुमचं काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हावे एकनाथ शिंदे का काम चांगलं आहे काय त्यांनी केलेली दोन कामं सांगा सगळे चांगले दोन कामं काय सगळेच कामं चांगले एकनाथ शिंदे निवडून आले पाहिजे उद्धव ठाकरे का निवडून येऊ नये असं वाटतं काय सांगायचं काय वाटतं एकनाथ शिंदे इज ग्रेट मॅन अच्छा ठीक आहे आपण दादांकडे जाऊया दादा काय नाव आहे तुमचं दादा काय वाटतं कोण निवडून यावं या यंदा मुख्यमंत्री कोण महाराष्ट्र एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस किंवा दुसरा चेहरा का नाही पाहतो करोनामध्ये चांगलं काम केलेलं आहे शेतकऱ्यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांना वगैरे म्हणजे आत्महत्या वगैरे करण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे महायुतीच्या काळामध्ये जास्त वाढलेलं आहे त्याच्यामुळं उद्धव ठाकरे आपण याच्याकडे जाऊयात काय नाव आहे तुझं अनिकेत संजय उपोषण अनिकेत तुम्हाला काय वाटतं कोण जिंकून त्यांना बरेच कमी टायमिंग भेटलेला कोरोना काळात आणि ह्या टायमाला त्यांना चांगला एक वे भेटणार आहे जर्नी भेटणार आहे महाराष्ट्राला पुढे न्यायची सो उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे का नको निवडून यावं कारण एकनाथ शिंदेंनी महिलांना भरपूर योजना दिलेल्या किंवा योजना लाडका भाऊ योजनेचा फॉर्म भरला योजना सर्वच देतात पण महागाई तेवढीच योजना येतच राहतात त्या गोष्टी ज्या आहे जे उद्धव ठाकरे करू शकतात आणि ते मतदार संघातून आलेले निवडून त्यामुळे एकनाथ शिंदे मला तरी नाही वाटत पुन्हा वर्षी निवडून उद्धव ठाकरेंनी केलेली दोन काम उद्धव ठाकरेंनी रेग्युलर लाईव्ह येणं किंवा कोरोना काळात गोष्टी आहेत त्यांनी बऱ्याच गोष्टी पुरवल्या इवन कोकणात पूर वगैरे आलेलं ते जाऊन तिथे प्रत्यक्ष जाऊन तिथे मदत वगैरे केलेली आहे असे बरंच त्यांच्या कामं आहे आणि बरेच प्रोजेक्ट त्यांच्या पेंडिंग होत्या त्यांनी मग टेक ओव्हर केलेले उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना सोडून दुसरा कुठला चेहरा तुमच्या मनामध्ये सध्या तरी ठीक आहे दादा काय नाव आहे तुमचं संभाजी रामचंद्र साहेब दादा काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हावं उद्धव साहेब ठाकरे का असं त्यांनी कोरोना काळामध्ये चांगली कामं केली त्यांना वेळ भेटला नाही सगळा काळ कोरोनामध्येच गेला जर त्यांना वेळ भेटला असं त्यांनी आणखी चांगली कामं केली असेल सगळ्यांना घेऊन ते चालले त्याच्याकरता उद्धव साहेब ठाकरे उत्तम एकनाथ शिंदे पुन्हा निवडून येऊ नये असं काय वाटतं
एकनाथ शिंदे ने काय आपला काय गदारीच केलेली त्यांनी उद्धव साहेब ठाकरे त्यांना तेवढं एवढं मोठं त्यांना केलंय उद्धव साहेब ठाकरे आणि ती त्यांची साथ देव सोडून त्याला गेले खुर्चीसाठी फक्त 50% झाली आणखीन काय जर त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर मुख्यमंत्री झाले असल्या गोष्टी आजच्या युती सरकारने त्यांचा फायदा व्हावा म्हणून त्यांना पुढून त्यांना मुख्यमंत्री बनवलं इथून पुढे त्यांना कोण मुख्यमंत्री बनवणार नाही कारण की ऑलरेडी युती जास्त सीटा घेते ते मुकामल जास्त सीटा मागून घेते आणि ज्यांच्या जास्त सीटा असणार त्यांचाच मुख्यमंत्री ऑलरेडी होणार की आता त्यांना उभं करणार नाही उद्धव ठाकरे एक मेन पर्याय चांगला उद्धव ठाकरे त्यांना वेळ भेटला असता तर त्यांनी भरपूर चांगले कामं केलं सगळं त्यांचा कोरोनामध्येच वेळ गेलेला संपूर्ण आणि तेव्हा काय उद्योगधंदे वगैरे सगळं बंद होतं महसूल बिसूल सगळं बंद होतं त्यांना काय म्हणजे इन्कमच नव्हता काय इन्कम सोर्सच नव्हता की खर्च करावा कुठे काय आणि आणि जसं कोरोना काळ संपला तशी ही गदारी पुढे आली आणि त्यांना वेळ भेटलाच नाही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुमच्या घरामध्ये कोणी भरलेला भरलेला मिसेसला पैसे पण आलेले आपल्या काय ते आमचेच पैसे ते घरी तिजोरी खाली झालेली आहे आता येणार जर सरकार असेल त्याच्यासाठी सगळी बोंबाबोंबच आहे तो त्यांनी काय तिजोरी उघडूनच सगळा खर्च केलेला आहे म्हणजे जनतेचाच पैसा आहे तो ते काय त्यांनी स्वतःच्या खिशातला घातला नाही काय नाव आहे तुमचं क्या नाव आहे आपका इकबाल सही क्या लगता है कौन मुख्यमंत्री होना चाहिए फिलहाल उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे या फिर कोई और चेहरा देखते हो क्यों बनना चाहिए क्यों क्या क्या मतलब एकनाथ शिंदे नहीं देखते हो आप मुख्यमंत्री के इस पर एकनाथ शिंदे ने जो अभी पूछ रहे थे सवाल कर आप सवाल करते हो सवाल भी करते हैं जवाब भी मांग रहे हो अभी इतने सारे योजनाएं निकाले एकनाथ शिंदे जी ने तो आपको नहीं लगता है वो आए लगता है अब कौन आएगा थोड़ी बोल सकते अपना सब कुछ पूछ आप वोट करते हो मतदान करते हो मेरा इधर वोट नहीं मैं वोटिंग ही गांव गांव ठीक है अपन या दादांकडे जाऊया त्यांना विचारत होता काय नाव आहे तुमचं काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हावा उद्धव ठाकरे का का म्हणजे त्यांनी एवढं महाराष्ट्रात काम केले अशा मुख्यमंत्र्यांनी कुठलंच काम नाही केलं ते उद्धव ठाकरेंनी केलं हा आलाय 50 कोटी आमदार भाई सिकंदर इकडं आमच्याकडे नाही भाई सिकंदर आमच्याकडे एकच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे का निवडून येऊन असं तुम्हाला येऊच नाही त्यांनी महाराष्ट्रात फिरूच नाही त्यांनी घरात बसावं घरात भांडी घासायला भांडी घासावी त्यांनी घरात 50 कोटी घेतलेत ना भांडी घास आणि कपडे धू ठीक आहे आपण आता दादांना विचारूयात की दादा काय मत काय नाव आहे तुमचं क्या नाम आहे बोल ना बोल ना क्या नाम आहे आपका शंकर भट क्या लगता है कौन मुख्यमंत्री होना चाहिए मुख्यमंत्री जो लोगों का अगर अच्छा देखता है वही होना चाहिए हमारा मत वही है भले कोई भी रहो जो लोगों के बारे में सोचेगा जो गरीबी के बारे में जो सोचते हैं वही आगे चल के उनका ही मुख्यमंत्री का तो अभी आप वोट करते हो वोट तो हम 15 साल से जो हो गए तब से तो आपको लगता है फिर से एकनाथ शिंदे की सत्ता आनी चाहिए या फिर उद्धव ठाकरे होनी चाहिए या फिर कोई और देखो पक्षवाद का तो नहीं बोल सकते लेकिन जो अच्छा काम करेगा वो लोग जनता उनको सुन के देगी ये तो सब पता है तर आपण आता लक्ष्मीनगर मध्ये आहोत आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण जाणून घेण्याचा हा थोडका प्रयत्न आपण करतो तर लक्ष्मीनगरच्या वासियांना काय वाटतंय हा जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करतो दादा काय नाव आहे तुमचं काय नाव काय तुमचं दादांनी सध्या बोलणं टाळलेलं आहे तरी पण आपण यांच्याकडे जाऊया जाणून घेऊया दादा काय नाव आहे तुमचं काय नाव आहे तुमचं काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हावं एकनाथ शिंदे का चांगला आहे ना चांगला काम करतो ना काय काम केलेलं आहे एकनाथ शिंदेने दोन केलेली दोन कामे सांगा प्लीज काम दोन तीन पोहणे मस्त आणले आपली स्वतःची बहीण लाडकी बहीण लाडकी बहीणचा कार्यक्रम केला म्हणजे मस्त आहे उद्धव ठाकरे काय करतो बंद करायच्या मागे लागले बंद करायच्या मागे लागले मग उद्धव ठाकरे का निवडून यावं असं वाटतं काय पहिलं काय केलं माहिती आहे ना काय केलं काय केलं पहिले सर्व लुटालूट केली सर्व हे केली काय केलं आपली तिथं बरं लागलं त्यामुळे असं वाटतं की एकनाथ शिंदे येऊ नयेत उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यावे उद्धव ठाकरे नको यावे ठीक आहे दादा क्या नाम है आपका मेरा नाम जीवन खरात काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हावा मला तर असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब हे गोरगरिबामधून आलेले आहेत त्यांना गोरगरिबांची जाणीव आहे पण त्यांना माझा एक प्रश्न आहे या माध्यमातून की नोकरी लागताना तुम्ही ग्रॅज्युएशन बघता
कोर्स बघता, सगळ्या गोष्टी बघता. तसं आमदारकी आणि लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक लढताना सुद्धा उमेदवार हा शिक्षित पाहिजे. काही उमेदवार असे की त्यांना शिक्षणाचं नॉलेज नाही, कुठलं नॉलेज नाही, ते मुख्यमंत्री आहे, त्यामुळे महाराष्ट्र आपला मागे. माझी अशी वैयक्तिक इच्छा आहे त्याच्यापुढील सगळे उमेदवार शिक्षित पाहिजे, तरच महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार. मुख्यमंत्री कोण आहे ते नंतरची गोष्ट आहे. आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कामं केलेली आहेत. मुख्यमंत्री आमचे पूर्वी रिक्षा चालवायचे, CNGचे भाव अजून काही कमी झालेले नाही, हायतोच रेट आहे. या ठिकाणी पोलीस खात्यामार्फत एवढा भ्रष्टाचार चालू आहे की प्रत्येक ठिकाणी पोलीस हा उभा आहे ना, ट्रॅफिकसाठी उभा राहत नाही, तो किस्सा भरण्यासाठी उभा राहतो. आज मी 2007 सालापासून ड्रायव्हिंग करतो, मला या हवालदार लोकांनी, ट्रॅफिक हवालदारांनी एवढा त्रास दिलेला आहे की 100-200 घेतल्याशिवाय सोडतच नाही. तुमचे डॉक्युमेंट जरी ओके असले ना, तरी कुठे ना कुठे फॉल काढतात आणि चा पाणी घेतात. त्यांची इन्क्वायरी व्हायला पाहिजे. जो पण गव्हर्नमेंट सर्वंटचा माणूस आहे, माहितीच्या अधिकाराच्या खाली त्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे. सरकारी तिजोरी 8 दिवसाच्या आतमध्ये सरकारी तिजोरी भरेल जर भ्रष्टाचार कमी झाला तर. एकाएकाची प्रॉपर्टी एवढी आहे हवालदार लोकांची, पोलीस लोकांची, तुम्ही बघा, तुम्ही चौकशी करा. आम आदमी रोडवरती झोपलेला आहे. तर आपण या दादांना विचारूया, दादा काय नाव आहे तुमचं? आपण या काकांना विचारूया त्यांचं काय नाव आहे. काका काय नाव आहे तुमचं? काय नाव काय तुमचं? नावच नाही घेऊ नये. तुम्ही काय सांगाल का कोण मुख्यमंत्री व्हावा? मुख्यमंत्री काय दादा मला करायचं? एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे. काय असं वाटतं बाबा तुम्हाला? त्यांनी लॉकडाऊनच्या टायमाला चांगली लोकांना मदत केली, मदत केल्यानंतर चांगला सुशिक आहे. तर लक्ष्मी नगर मधील अच्छा तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण, काय भेटतो कोण मुख्यमंत्री व्हावा? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे किंवा कुठला दुसरा चेहरा? मला सांगू, मी त्या राजकारणामध्ये मला इंटरेस्ट नाही. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय तुम्ही? पैसे नाही आले त्यांना, अजून पैसे नाही आले तुम्हाला. भरलाय फॉर्म? हो. म्हणजे अन्नाच्या सरकारने जी योजना काढली त्याचा लाभ घेतलाय तुम्ही? मग तुम्हाला असं वाटतंय पुन्हा एकनाथ शिंदे यावे? यावा. आई काय नाव आहे तुमचं? काय सांगाल कोण मुख्यमंत्री हवाय तुम्हाला? का पैसे तर मिळतील ना, काम करायला होत नाही तर काय करणार असे पोर सांभाळती नाही म्हणून एकनाथ शिंदे. उद्धव ठाकरे काय येऊन असं वाटत काय? उद्धव ठाकरे आला बाई, आता जो करतो, जो आता जो बघतो ना लोकांच्या तोच मनात असतो. ऐक ना, उद्धव ठाकरेने काहीतरी केलं तर उद्धव ठाकरेला कोणी हेच केलं असं ना, नेतून मागे त्यांचं राज्य होत ना, कोण नाही म्हणत का. महागाई म्हणजे कोणी काही कमतरता केली नाही, महागाई आहे तशीच आहे, त्यात काही फरक नाही. चालेल. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आपण बाबांना विचारूया. बाबा काय नाव आहे तुमचं? गणपत लक्ष्मण महाराज. काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हावा? तसं काय सांगावं त्याचं? तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? काही नाही, तसं काही नाही. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे कोण जिंकून यावे असं वाटतं? उद्धव ठाकरेच येणार. काय असं वाटतं उद्धव ठाकरे? चांगला येतो माणूस पहिल्यापासून. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरातल्यांनी कोणी भरलाय? काही माहिती नाही आपल्याला, आपण काय कोणाला विचारलंय. लाडका भाऊ योजना पण निघालेली आहे तुम्हाला माहिती आहे, मग तुमच्या मुलांनी त्याचा लाभ घेतलेला आहे? ठीक आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण हे जाणून घेण्याचा आपण थोडका प्रयत्न करत होतो. आता काय नाव आहे तुमचं? अप्पासाहेब साळुंके. तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? ते पक्षावर ठरणार मॅडम, आमच्या मनात ते कसं चालणार, प्रत्येक पक्षाचा नेता वेगळा आहे. अच्छा, काय वाटतं कोण मुख्यमंत्री निवडून यावं? नाना पटोले. का? सर्वसामान्य माणसातला आहे, खालच्या समाजातला आहे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे. मी स्वतः 2024 ची लोकसभा निवडणूक लढलो आहे, तर मला सुद्धा अनुभव चांगले आहे राजकारणामधले. परंतु आता जेवढे पक्ष आहेत त्यापैकी सर्वसामान्य वंचित समाजांना सोबत घेऊन चालणारा असा एकमेव नेता म्हणजे नाना पटोले आहे. मग प्रकाश आंबेडकर होऊ नये असं वाटतं तुम्हाला? प्रकाश आंबेडकर होऊ शकत नाही ना. का?
त्यांना एवढी ग्रीपच नाही महाराष्ट्रामध्ये. त्यांचे सीट तरी किती असतात, त्यांचे 29 सीट राखीव आहे शेड्यूल कास्टचे, तेवढे मी ते पूर्ण लढत नाही. आणि ते सपोर्ट करतात किंवा मागे घेतात तर ते ऐनवेळा त्यांची ती प्रत्येक वेळी त्यांची ते स्ट्रॅटेजी चुकलेले आहेत. आजपर्यंत मागच्या लोकसभेमध्ये त्यांच्याच लोकांनी त्यांना नाकारलं आहे. त्यांच्या सर्व ठिकाणी बहुतेक ठिकाणी त्यांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यामुळे त्यांना काही फार भविष्य फ्युचर नाही राजकारणामध्ये. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, दुसरा कुठला चेहरा का नाही पाहत मग मुख्यमंत्री पदावर? नाही, आता सगळ्यांना संधी झाली मॅडम, सगळी संधी घेऊन बसलेली झाली. एकनाथ शिंदे 2.5 वर्ष होते, उद्धव ठाकरे सुद्धा 2 वर्ष होते. बहुजन समाजातला नेता असावा असं आम्हाला वाटतं, कारण आम्ही स्वतः आदिवासीमध्ये बोलतो. तर आम्हालाही असं वाटतं की बा दलित आणि आदिवासी अल्पसंख्याकाने सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व महाराष्ट्राला पाहिजे. प्रकाश आंबेडकर आहेत सध्या मराठा आरक्षणाची भूमिका बजावतात, त्याबद्दल काय सांगा? नाही, आरक्षणाचं कसं आहे मॅडम, हे आरक्षण तर काही महाराष्ट्र सरकारच्या हातात नाही. आम्हाला जे आरक्षण आहे SST आणि SCला ते घटनात्मक आरक्षण आहे, त्याची घटनेमध्ये तरतूद आहे. आता जे मराठा समाज आरक्षण मागतो ते कुठे घटनेत त्याची काही तरतूद नाही आणि कुठल्या कायद्यातही बसत नाही. फक्त ते लोकसंख्येच्या बळावर आणि ताकद दाखवून फक्त आरक्षण मागतंय, हा काही क्रायटेरिया होऊ शकत नाही आरक्षणाचा. आरक्षणासाठी देण्यासाठी काही निकष आणि कसोट्या ठरल्या आहेत, त्या निकष आणि कसोट्यामध्ये हा मराठा समाज बसत नाही. पण सध्या वंचित बहुजन आघाडी ही जरंगे पाटलांना समर्थनार्थ आहे, तर काय वाटतं काय झालं? नाही, वंचित आता मराठा समाज जरी म्हटलं तर आजपर्यंत मराठा समाजाचंच नेतृत्व या महाराष्ट्रात लाभलेलं आहे. मॅक्झिमम आमदार, मॅक्झिमम खासदार हे मराठा समाजाचे असतात आणि आजपर्यंत संपूर्ण मराठा समाजानेच ही सत्ता या महाराष्ट्रातून उभारली आहे आणि त्यात काही नवीन नाही. मराठी जरांगे सापडले तरी मराठा समाजाला पुढून घेऊन येत असला तरी मराठा समाज ते एवढा मागासलेला नाही आहे. त्यांना काही नेतृत्वापासून वंचित ते कधीच राहिलेले नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक मराठी मुख्यमंत्री होऊन गेले आणि आताही त्यांचे 150 वरती आमदार त्यांचे असतात दरवेळेस विधानसभेमध्ये. त्यांना कुठे वंचित आहेत ते? वंचितमध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेबांच्या वंचितमध्ये ज्या जाती समाधी आहेत त्यापैकी मी तर माझ्या मते ते एकही जात त्यातली वंचित नाही आहे. बंजारासारखी जातीला 11.5 वर्ष मुख्यमंत्रीपद या महाराष्ट्रात मिळालं आहे, कुठे वंचित आहे तो समाज? त्यांच्याबरोबर जे जे समाज आहे वंचित, बौद्ध समाज म्हटलं, महार समाज म्हटलं, तरी त्यांचे 29 आमदार असतातच दरवेळेस राखीव मतदारसंघातून आणि त्यांना दरवेळेस मंत्रिमंडळात त्यांना स्थान असतंच. खरं म्हणजे आदिवासींमध्ये पारधी एक समाज असा आहे की स्वातंत्र्याच्या 77 वर्षामध्ये ह्या समाजाला आजपर्यंत साधी उमेदवारी सुद्धा कोणी दिलेली नाही. 20 लाख लोकसंख्या असलेला समाज खरोखर वंचित आहे. ह्या वंचितांना वंचित सुद्धा न्याय देत नाही, मग आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? क्या लगता है महाराष्ट्र में कौन मुख्यमंत्री बनना चाहिए? महाराष्ट्र में मुख्यमंत्री कौन बनना चाहिए? एकनाथ शिंदे है, उद्धव ठाकरे है, देवेंद्र फडणवीस है, अजित पवार है, शरद पवार, क्या लगता है कौन बनना चाहिए? नाना पटोले एकनाथ शिंदे होना चाहिए. मेरा नाम सुधाकर है. क्या लगता है कौन मुख्यमंत्री बनना चाहिए? कौन मुख्यमंत्री बनना चाहिए? बनना चाहे जो अच्छा देश के देख रहे हैं, अच्छा मुख्यमंत्री. आपको क्या लगता है मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनने चाहिए, एकनाथ शिंदे बनने चाहिए या फिर उद्धव ठाकरे? क्यों? जो केंद्र में सरकार उनका है, सरकार देवेंद्र फडणवीस का ऑप्शन है इसलिए वो बनने चाहिए. एकनाथ शिंदे फिर से मुख्यमंत्री नहीं बनने चाहिए या उद्धव ठाकरे बनने चाहिए? पहले तो देवेंद्र फडणवीस, बाद में उद्धव ठाकरे. ठीक आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे? दादा तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? का असं वाटतं एकनाथ शिंदे पुन्हा निवडून यावे? भरपूर केलेले. बाबांची काय प्रतिक्रिया आहे? काय नाव आहे तुमचा? काय वाटतं कोण मुख्यमंत्री बनावा तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? लाडक्या बहिणीला पैसे देतात, लाडक्या भावाची वाट लावली अगोदरच, त्याचे पैसे का बुडीत आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे पैसे अजून खात्यात येत नाही, माझे पैसे खात्यात नाही आले अजून. त्यांनी एकनाथ शिंदे असं नाही, उद्धव ठाकरे होतील तर ते बरोबर काम करू शकतील, त्यांची टीम बरोबर आहे. उद्धव ठाकरेंनी केलेले 2 कामे, कोरोना काळात एकदम सगळ्यांना व्यवस्थित सांगून घेतलं
आणि 2019 मध्ये जो पूर आला त्यांच्या पण खात्यात लोकांच्या मदत केली. शेतीचं पीक विमा त्यांनी लोकांना मिळवून दिला, लोकांचे कर्ज माफ केले, विजेची बिलं माफ केली. एकनाथ शिंदे येऊ नये असं का वाटत? का वाटत? ते महायुतीमध्ये आहेत, ते उद्धव ठाकरेंकडे यावेत, त्याने मुख्यमंत्री व्हावे, काही हरकत नाही. पण महायुती बरोबर जाऊ नये, त्या भाजपबरोबर जाऊ नये. भरला होता, भरायची इच्छा नसताना भरला होता, पण तो रिजेक्ट करण्यात आला. नावं निवडून निवडून रिजेक्ट करण्यात आलं, हे चुकीच आहे. उद्धव ठाकरेंनी केलेली कामे तुम्हाला आवडली नाहीत? उद्धव ठाकरे होऊ नये असं का? ते हिरवेमय झालेले आहेत आता सध्या, म्हणजे ते कळेल. हिरवेमय झालेले आहेत सगळ्यांना कळेल, मराठी माणसासाठी ते हिरवेमय झालेले आहेत. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना सोडून दुसरा कुठला चेहरा तुम्ही मुख्यमंत्री पदावर पाहता? फडणवीस. देवेंद्र फडणवीस व्हावे असं का वाटतं? चांगलं काम आहे, उत्कृष्ट वक्ता आहे. त्यामुळे तुमचं नाव काय? तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस. आता विधानसभा निवडणूक आली आहे, तर काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हावं? काम केले नाही, पण आमच्या एरियामध्ये बीजेपीचे काय काम झाले? 40 वर्ष या वरती निवडून आलेली आहे, पण 5-6 वर्ष तर 7 टाइम सिक्सर मारले प्रकाश मेहतांनी, त्याच्या काय आपल्या एरियामध्ये काय काम नाही. आता ह्या ह्याचा पण एकनाथ शिंदे जे आहेत ते बीजेपीचेच आहेत. बीजेपीचे आहे, पण ते शिवसेना शिंदेगड. हा शिंदेगड, त्यांच्या आता ते चर्चा लाट बनवून चालू होते. हा त्यामुळे तुम्हाला एकनाथ शिंदे नको? हा काय नाही, आता काम चालू होते. दादा काय नाव आहे तुमचं? माझं नाव विनायक वेंकटेशिराम आहे, मी साईं प्रतिष्ठानला राहतो, इथे माझं ऑफिस आहे. तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? माझ्या मनातलं एक सामान्य माणसांना मदत करणारा आणि व्यवस्थित म्हणजे सगळ्यांना सगळ्यांच्या गरजा बिरजा भागवणारा, म्हणजे इकडे तिकडे म्हणजे इकडे सत्ता आली की इकडे उडी मारायची, इकडे सत्ता आली की इकडे उडी मारायची, तसा मुख्यमंत्री नको आपल्याला. कारण जे एकत्र होते त्या ताटात खाऊन त्या ताटातलं दुसरीकडे जाणं हे चुकीचं आहे माझ्यामध्ये तरी. एकनाथ शिंदेबद्दल मी बोलतोय, कारण एकनाथ शिंदेनी जे केलं आहे ते चुकीचं आहे, कारण ते चुकीचं असं सगळ्यांच्या मनात आहे. एकनाथ फक्त सगळे लाडकी बहीण योजना हे बहीण योजना सगळं आणून त्यांनी काय होत नाही, त्यांनी कसं आपल्या महाराष्ट्रावर कर्ज वाढत चाललंय, ते कर्ज वाढवून तुम्ही कोणाच्या सुखसोयी देणार त्याबद्दल आहे ना, ते चुकीचं आहे. त्याच्या तुम्ही काहीतरी गरजू ना, शेतकऱ्यांना मदत करा, परत सामान्य माणसांना मदत करा, रिक्षा ड्रायव्हर आहे त्यांना मदत करा, तुम्ही स्वतः रिक्षा ड्रायव्हर होते त्यांना मदत करा, असं माझं एक मत आहे सामान्य मत, की एक चांगला मुख्यमंत्री झाला पाहिजे जो सगळ्यांसाठी उभा राहिला पाहिजे, फक्त काय सत्तेसाठी उभा नाही राहिला पाहिजे, एवढंच माझं मत आहे. महाराष्ट्राच्या जनतेचं म्हणायचं उद्धव ठाकरे होण्याची असं तू लागत क्यू असं? एकनाथ शिंदे नाही होण्याची असं क्यू लागतं? फिलहाल जे बोलणार आहे उद्धव ठाकरे सही आहे, आपको उद्धव ठाकरे की सत्ता सही आहे. तर आपण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे, आणि आपण लक्ष्मीनगरच्या वासियांना काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॅमेरामॅन प्रथमेश सुबत, मी प्रतीक्षा, महाराष्ट्र, मुंबई.